प्रीती समीर रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कांद्याचा पराठा तयार करताना सारणाला भरपूर पाणी सुटतं आणि मग कांद्याचा पराठा आपल्याला बनवता येत नाही. ही एक ट्रिक वापरा आणि पाहिजे तेवढे कांद्याचे पराठे तुम्ही तयार करू शकता. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तर आपण सुरुवातीला पारी तयार करणार आहोत, तर पारीसाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ मात्र मी जास्त घातलेलं आहे. आता ते का घातलेलं आहे ते आपण नंतर पाहूया. आणि ह्यामध्येच मी 1/2 चमचा काळी मिरी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि 2 छोटे चमचे तेल घातलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चपातीच्या पिठामध्ये तुम्ही जेवढं मीठ घालता त्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. का ते मी नंतर सांगेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान मऊसर असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ मी तयार केलेलं आहे आणि याच्यावर थोडंसं मी आता तेल घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ जे आहे ते आपण 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण छान सारण तयार करून घेऊ. इथे मी घेतल्या 4 मध्यम आकाराचे पांढरे कांदे. पांढरा कांदा उष्णता कमी करण्यात मदत करतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या कांद्याचं सेवन करायला पाहिजे. स्वच्छ करून घेतले आणि उभे चिरून घेतले. उभे चिरताना ते खूप पातळ करायचे नाही येत, नाहीतर मग त्यातून पाणी निघेल. त्यामुळे थोडेसे जाड, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असे कांदे चिरून घ्यायचे आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बारीक चिरून. त्यानंतर आमचूर पावडर घातलेली आहे 1/2 चमचा आणि इथे मी घेतलेला आहे मिक्स मसाला 1 चमचा आणि भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याच्या सारणाला पाणी सुटतं, त्यामुळे ह्यामध्ये आपण मीठ घालायचं नाही. मीठ जर घातलं तर त्याला भरपूर पाणी सुटेल आणि मग आपल्याला पराठा जो आहे तो लाटता येणार नाही, त्यामुळे आपण मीठ इथे वापरलेलं नाही आहे. चला आता पीठ जे आहे ते 10 मिनटं झालेली आहेत आणि ह्याला व्यवस्थित आपण मळून घेऊया 1-2 मिनटं. आता आपलं छान पीठ तयार झालेलं आहे, त्यातला एक गोळा आपण काढून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित आपण मळून घ्यायचं आहे आणि ह्याची एक पोळी आपण लाटून घ्यायची आहे. तर अगदी आपण चपाती बनवतो तशीच ही पोळी तयार करून घ्यायची आहे. पांढरा कांदा अनेक आजारांवर उपयोगी पडतो, त्यामुळे पांढऱ्या कांद्याचं महत्त्व जास्त आहे. आणि उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या कांद्यामुळे काय होतं, शरीराला थंडावा मिळतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या कांद्याचं सेवन करायचं असतं. केसगळतीवरही पांढरा कांदा छान प्रभावी काम करतो, त्यामुळे पांढरा कांदा नेहमी आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे. तर आज आपण त्याचा पराठा तयार करणार आहोत. तर इथे मी पोळी लाटून घेतली आहे, मध्ये त्याला अशी एक चीर द्यायची आहे आणि एक रेष तयार करून घेतलेली आहे मी, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. कट करायचं नाही आहे, फक्त कट करताना आपण एकच मध्यभागी कट मारायचं आहे. आणि आता हे स्टफिंग जे आहे ते आपण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता तुम्ही जर मीठ कमी खात असाल तर मग आपण पिठामध्ये जास्त मीठ इथे वापरलेलं आहे, त्यामुळे दुसरं मीठ घालण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही मीठ जास्त खात असाल तर मग आता आपण दुसऱ्या पद्धतीने देखील हा पराठा तयार करून पाहूया. असं फोल्ड केल्यानंतर ह्यावर आपण तूप घातलेलं आहे आणि आता तूप व्यवस्थित आपण पसरवून घेऊया. हाताने लावू शकता किंवा मग चमच्याने लावू शकता, ब्रशने लावू शकता. वरून थोडंसं गव्हाचं पीठ घालूया आणि हा फोल्ड जो आहे तो या पद्धतीने आपण तयार करून घेऊया. या पद्धतीने आपण हा फोल्ड तयार करून घ्यायचा आहे आणि मस्त ह्याचा पराठा तयार करून घ्यायचा. आता इथे थोडंसं आपण प्रेस करून घ्यायचं. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये सेम असंच करायचं आहे, फक्त मिठाचं जे प्रमाण आहे ते कमी वाटत असेल तर मग वरून या पद्धतीने आपण मीठ घालून घ्यायचं, म्हणजे मग मिठाचं प्रमाण व्यवस्थित होऊन जाईल आणि कांद्याला पाणी देखील सुटणार नाही आणि बाकीचं जे सारण आहे ते सुद्धा खराब होणार नाही. कारण आपण एका वेळेला 1 ते 2 पराठाच बनवत नाही, तर घरातल्या सगळ्याच मेंबरसाठी आपण बनवतो. त्यामुळे असं सारण बनवून ठेवलं आणि त्यामध्ये मीठ घातलं तर त्या सारणाला भरपूर पाणी सुटतं आणि मग 1-2 पराठे लाटल्यानंतर आपल्याला ते पराठे लाटणं अशक्य होतं. त्यामुळे ही पद्धत वापरायची, म्हणजे सारणाला पाणी सुटत नाही आणि मग पराठे आपण कितीही तयार करून घेऊ शकतो. आता या हा फोल्ड तुम्ही पाहिला असेल, या पद्धतीमुळे पराठा खुसखुशीत तर होतोच पण त्याला मस्त असे 4 लेयर देखील येतात, त्यामुळे हा पराठा जो आहे तो फाटत देखील नाही आणि पराठे आपण व्यवस्थित तयार करून घेऊ शकतो. चला तर मग आता मी इथे 3 पराठेचं फोल्ड तयार करून घेतलेला आहे, तर त्यातला आपण 1 पराठा लाटून घेऊया. तर या पद्धतीने पीठ लावायचं आणि हलक्या हाताने हे पराठे आपल्याला लाटायचे आहेत. अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकनला क्लिक करा, म्हणजेच नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
अगदी सहजपणे आपण हे पराठे तयार करू शकतो आणि पटकन होतात. घरात काही भाजीला नसतं अशा वेळेला काही सुचत नाही, टिफिनला मुलांना काय द्यायचं, पटकन कांदा कापला, एक दोन कांदे कापले तरी सुद्धा आपण तीन चार पराठे तयार करू शकतो आणि पटकन 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला टिफिन तयार होतो मुलांचा आणि खायलाही छान लागतो. चला तर मग असेच मी हे पराठे तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आपण आता शेकून घेऊया. तर इथे तवा प्रीहीट करून ठेवलेला आहे, त्यावर आपण हा पराठा घालून घेतलेला आहे. 1-2 मिनिटांनंतर आपण ह्याला उलट करायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियमच ठेवायची, म्हणजे मग पराठे छान असे खरपूस आपल्याला आतपर्यंतचं शेकून घ्यायचं आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची. आता ह्याला वरून मस्त असं तूप लावून घ्यायचं, तूप किंवा तेल तुम्ही काहीही लावू शकता, पण तुपामुळे पराठ्याला छान अशी चव येते त्यामुळे तूप लावायचं. आता दुसऱ्या साईडने देखील आपण तूप लावून घेऊया आणि मस्त ह्याला खरपूस अगदी क्रिस्पी तयार करून घेणार आहोत आपण. छान असं त्याला भाजून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता ह्याला असे लेयर पडतात आणि त्यामुळे हा पराठा बघा फाटला देखील नाही आहे आणि मस्त असा तयार झालेला आहे. तुम्ही कितीही पराठे असे तयार करून घेऊ शकता. तर ही एक टीप फार महत्त्वाची आहे कांदा पराठा तयार करताना. चला तर मग आपला मस्त खुसखुशीत कांदा पराठा तयार झालेला आहे. अगदी झटपट हे पराठे तयार होतात. नाश्त्यासाठी, दोन्ही वेळच्या जेवणासाठी आणि डब्यासाठी तुम्ही हे पराठे तयार करून घेऊ शकता आणि झटपट होणारे आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद.